basa fresh. Asa kirtanat ye ayun he kay ka ashi basle te. Tula ka corona zahla hai ka kay tula. War karyat corona tikot nasto. Teja mal fresh basa ni te yushikat. Sar ka na paay balas shas na nakala kapla ni sar ka kapla. Wat auron fito unayat basa ni hewala tu un padan kay karin shet karin. Unde shet karo karza te. Businessman var karza le tari chalte. गावत बूम लेथी ना पोरांवर कर्ज व्हायचं काय काम आहे दारू मावा गुटका गांजा जुगार मटका झटका बॅलन्स मुळे पोरांवर दोन दोन लाख कर्ज आहे कितीतरी पोरं दाखवीन तुम्हाला केसाला बांगपट्टी राहिला जो पटपेटी फेला फटफटी खायला पानपट्टी प्याला हातबट्टीन कर्ज फेडायचं स्वासाठी चेअरमॅनला म्हणतो चेअरमॅनला चेअरमॅनचं फेडणं व्हाय ना तुझं काय फेड काय मग त्याच्यामुळे कर्जाचं टेन्शन घेऊ नका होते कर्ज ज्याच्या कर्ज तेवच खराब मरत कर्जवाले म्हणते ना आताशी का आधार देणारा महाराज आधारच महत्वाचा आहे कर्ज तुमच्या आमच्या कर्ज बालाजीवर आहे एवढा श्रीमंत देव बालाजी कर्ज इंद्राव झालं आणि काल ज्या नाथबाबांची षष्टी झाली त्या नाथबाबांवर सुद्धा कर्ज झालं पण नाथबाबांचं कर्ज देवाने फेडलं एकोबाचे रोल आंबर ऋषीचे सोशी नाथबाबाचं ऋण देवाने फेडलं त्याच्यामुळं कर्जाचं टेन्शन घ्यायचं नाही कीर्तन हित आले हितले सारखंच व्हायचं टाळी जोरात वाजवायची फ्रेश बसा विठ्ठल उत्तमाची वरे कीर्ती मागे 51 वर्षाचं जीवन जगणारे वयाच्या 16 वर्षी हातामध्ये ढाल आणि तलवार घेणारे 22 वर्षी तुकोबा रेंगळून महाराज ही पदी प्राप्त करणारे 35 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे आणि वयाच्या 45 वर्षी 385 किल्ल्यांचं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपतींच्या राष्ट्रातली माणसे कोण कोणाची जयंती करतो ही तर 10व्याची पंचायत आहे तुमच्याकडे 10 होत्यात का मग बरे बंद झालं माझ्या डोळ्यात का ते मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला ओकता दिला कावळ्या सकट कावळत पाळल्यात बामणाने जाडत राहिले ना कावळ कुठून येते मग मी बी का पाळणार आहे कावळा आता कवर घुमलं चिंतर नुसतं पैकी कावळा घेऊन जायचं 5000 लागते ही करणार मला 10000 की सगळं तूच कर बामण काका म्हणले सगळं मी करतो पण टक लोकांच करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवलंय त्याच महाराज मंडळींचे लोक टार्गेट करतात आम्हाला तीच कळलं विडाल विडाल आवरायचं नाही अवघड या अशी ते सगळे अशी वारकरी मंडळी सगळे भेटले आनंद वाटतो ऐका उत्तमाची उरे कीर्ती मागे खरं सांगतो हे आता ही काळभोर परिवार आहे ना ही खरं ह्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे हे चंद्रकांत बाबा असतील ही सगळी त्यांची मुलं ना तो परिवार असेल हे सगळे म्हण हे सोपं आहे का कीर्तन करायचं एक दिवसाच पुण्यतिथीला कीर्तन करणं हे लई अवघड आहे सप्त्यातलं येगळं असतं हि तर टाळण माळण पकवाजन गट्टन हातोणी कनिकन पावडरन गोळा करण हे आला ते गेला बोर्ड अँड पब्लिसिटी माणसं वळा कारण पत्रिका छापण महाराज बोल हे लय कुठं नाहीत हे करणाऱ्यालाच माहिती हे बदलत्या काळातही एक दिवसाचा एवढा सोहळा करणं हे फार अवघड आहे पण काळभोर परिवाराने चंद्रकांत दादांनी त्यांच्या संपूर्णपणे हा सुंदर सोहळा का आयोजित केला याला कारण आहे थप थप मारा कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरेक अशा गोष्टीचा आनंद देवाला वाटणार तर काळ बदलला इथं चपात्याचं मशीन आली घेतलं का नाही घेऊन टाका कर पीठ मळे बसता एवढंच मशीन उंडा ठेवलं मशीन दाबलं चपाती भाजूनच बाहेर मी गेल्या वर्षी म्हणलो होतो आंघोळीचं मशीन येणार आहे ते आताच आलंय मशीन नोव्हेंबर महिन्यात आंघोळीचं मशीन 2 लाख रुपये किंमत आहे आला पाहुणा गावात कराची कांगळ हो कराची घाला मशीन मध्ये पाहुणा मशीन मध्ये गेला लाईटच गेली मशीन मध्ये ती पकडाने दुतलाय खाडदाड खाडदाड बॅटरी मशीन झाल्या भावना बाहेर काढलं ती मला मी नदीत आंघोळ करतो मला मशीनीत लाकार घालो तुमच्या पाया कुणाला टाइम आहे कीर्तन नाही करायचं पण ही आणि तुकोबांनी जशी त्यांच्या वडिलांची परंपरा पुढे चालवली तसं या ठिकाणी सुद्धा
पाटील बाहूंच्या विचारांची परंपरा त्यांच्या परंपरेने त्यांच्या चिरंजीवाने त्यांच्या संपूर्ण परिवाराने पुढे चालले. म्हणून हा परंपरेचा तुझी चरणसेवा पांडुरंगा. ओ तुकोबारांची परंपरा वजनदार आहे म्हणून तुकोबारांसारखा महात्मा त्या वंशामध्ये. धन्य देहो गाव पुण्यभूमी ठाव जेते नांदे देव. आणि जन्माला आल्यानंतर काहीतरी चीज केलं पाहिजे. एक मला तुकाराम बीज का मला त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चीज आहे म्हणून त्यांचीच बीज आहे. ज्याच्या जिंदगीत काही चीजच नाही बीज कुवा काहीच नाही. जन्माला आला आणि गेला काय उपयोग. काहीतरी तुमच्या अंतकरणातली हृदयातली ताकद मनगटातली ताकद जागा. मन मेंदू मनगट वापरून विशेष काहीतरी जीवनात केलं पाहिजे. नाही तर जसा आला तसा गेला त्याला काय उपयोग आहे. जसा आला तसा गेला. एक जणाने शेजारीचा घोडा चोरला. घोडा चोरला गेलं बाजारात इकायला. केवड्याला घोडा 1 लाखाच्या कमी द्यायचा असणार नेहला केवड्याला फुकाट फुकाट चोरून. पण गिराईक बी असा आगाव 90,000 वर कोणीच सारखा ना. हे मला 1 लाखाच्या खाली सोडायचा दिवस मावळला सौदाच होईना कटाळलं. पण देव असा आहे शेअरला 1.25 शेअर भेटतोच. त्याच्यामुळे असं कोणी समजायचं मी लय मोठा तुझा काटा बसवाय. देवानी 1 इंच आगाव बनवलाच. त्याच्यामुळे मी लय मोठा घुकूस नको. तुझ्यापेक्षा 1.25 शेअर एखादा असतोच. तसं हे हे चोर होता पण त्याला जी संध्याकाळी 6 वाजता गिरायक आलं ती महाचूर होता. थकाला महाटक भेटला केवड्याला घोडा 1 लाख 1.25 लाख देणार ना. मग तुझी इच्छा एकच घोड्याची चाल बघितली पाहिजे. घोडा वाकडा चलतो तिरपा चलतो उडे हानीत चलतो का शेट्टी. कारण घोड्याच्या अंगात 72 खोड्या. हा त्याच्यामुळं मला एक फेरफटका मारावा लागेल. मला एक राईट मारावा लागेल. मला एक याडा मारावा लागेल. आणि घोडा कसा चलतो बघा. आण लागाम ह्याला वाटलं खरं. लागाम आणला लावला आणि महाशेराने जी घोड्यावर टांग टाकली आणि फेरफटका मारून आलो म्हणून जी घोडा घेऊन गेला. मामा तेव्हा अजून मागा ही तिथंच दाढेला हात लावून बसलो. दिवसभर जी 90,000 इचरीत होत ती गर एक संध्याकाळी आलो. जे हरी दिला काय घोडा दिला केवड्याला जसा आणला तसा. म्हणजे लाखाला नाही जसा आणला तस ह्याच झालंय. जसा आला तसा कोण खातो. हि तर कीर्तीला किंमत आहे. तुमच्या अनुभवाला किंमत आहे. तुमच्या विचाराच्या ताकदीला किंमत आहे. माझ्या ज्ञानोबारांच्या विचाराची ताकद होती म्हणून आज लाखो वारकरी माऊली सोबत लोणीमध्ये जगद्गुरु तुकोबारांच्या पालखीचा मुक्काम असता अशी आपली लोणी भूमी सुद्धा ही भाग्यवान आहे. आणि नावच परत लोणी. लोणी सर्ग दुसरं नाहीच कुणी म्हणून ह्याला म्हणतात लोणी. जे संतांचे पदपर्श आपल्या भूमीला आहेत म्हणून देव काय देश काय धर्म काय संस्कृत आचार विचार हे आपल्याला कळायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. बिठाल आणि पुण्यस्मरण आपण करता येत नवल नाही. हिथं जसं बाहूंचं पुण्यस्मरण अन्नदान ज्ञानदान आणि आजच्या दिवशी 3 दान करावं लागतं बरं का. अन्नदान ज्ञानदान पिंडदान. गरुड पुराणात वर्णन आहे श्राद्धाला 3 दान करायचे. मग तसे दानाचे 26 प्रकार आहेत पण हे 3 आज मुख्य आहेत. कीर्तन चालू हे झालं ज्ञानदान. नंतर महाप्रसाद ते अन्नदान. 12 वाजता निवेद दाखवायचे ते पिंडदान करावंच लागतं का.
इतरांचं ऋण आहेत. तीन ऋण आहेत माणसाच्या डोक्यावर, देव ऋण, ऋषी ऋण, पितृ ऋण. आणि या ऋणाचं वजन कमी करण्यासाठी श्राद्ध करावं लागते. तुकोबाने त्यांच्या वडिलांचं केलं. बोललोबा महाराज निष्ठावंत वारकरी, हे जसे बाबांचं वैभव होत असे पंढरपूरचे वारकरी. आणि त्यांची पुण्यतिथी जवळ आली दोन दिवसाहून. जिजाबाई साहेबांच्या जगद्गुरु तुकोबारायांचं भोजन चालून एक दिवशी जिजाबाई साहेब तुकोबाराय म्हणतात, महाराज माझी एकच विनंती, तुम्ही रोज भंडारा डोंगरा जाताय, भजन करताय, भजन करू नका असं मी म्हणत नाही, पण माझी एक विनंती, तुम्ही अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा. पुण्यतिथी कोणाची? सासऱ्याची. आणि आनंद कोणाला? सुनाला. सुनाला अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्याच दारापुढे टाळ वाजवतो. आणि असे सात्विक विचाराची माणसं या परिवारात आहेत म्हणून ती तिकडे घेते. हा खाली उतरा ना. ती काय आम्हाला एक शब्द आहे तुमचं तिकडेच बघते ते सगळी. विठल विठल दो. हा आता कसं जरा शांत वाटायला. जिजाबाई साहेब म्हणले, महाराज सासऱ्याची पुण्यतिथी आनंदाने झाली पाहिजे. श्राद्धाची परंपरा किती जुनाट आहे ह्याच्यावर सांगतो. तुकोबाराय म्हणले, काळजी करू नको, मोठा कार्यक्रम करून घरात जिजाऊ सारखी लक्ष्मी असेल ना घरात आल्याशिवायच राहणार नाही. जिजाबाईच्या लोकांनी उलट विडंबन केलं. जिजाबाई अशीन, जिजाबाई तशीन, तुकाराम महाराज बोल ईडी नव्हती जिजाबाई. एक तर महाराज म्हणला, तुकाराम महाराज उसाने छानलं, तुला अक्कल आहे का? ती काय तुझी मंडळी का? आम्हाला सांगा, आपल्या मालकाच्या कीर्तनात शिवाजी महाराज येतात जिजाबाईला माहित नव्हतं का? राऊत महाराज बरोबर. मालकाचा गाथा पाण्यात तर तो माहित नव्हतं का? माहित होत ना. बर, जी दुश्मनी करीत होती त्यांनीच मालकाची शेवटी आरती केली आणि ती टाळकरी झाली हे जिजाबाईला कळत नव्हतं. मग ती मालकाला हनीन का? अलुनी ज्याने त्याने उठायचं आणि महिलांना टार्गेट करायचं, महिला अशा महिला तशान. त्या आमच्यातली महाराज मंडळी ह्यांना नावं ठेवतात. एखादी गोष्ट महिलांना त्यांच्या पोटात राहत नाही तुला म्हणून सांगते ना, अख्ख्या लोणीला येडा आणते. अगदी तुमचा दोषच नाही ना, ह्यांचं अंतकरण निर्मळ आहे बरं का? त्यांच्या मनात काय राहत नाही ते चांगलं आहे, उलट त्यांना कळलं ते पुढच्याला सांगून टाकतात, त्याच्यामुळे अटॅकचं प्रमाण त्यांना कमी. आणि माझं खोटं वाटलं डॉक्टरला जरा अटॅक कोणाला जास्त येते, अटॅक इकडं जास. कीर्तन हसण्याची सुद्धा लेवल कोसळला. आई पळत आली कोणती माता, कारण डोकं मांडी घेऊन कर्णाच्या केसातून हात फिरवायची. मेलेल्या कर्णाचा आई मुख घ्यायची, कारण मातेची चित्ते अवघी बाळकाची. लेकुराचे हित वाही माऊलीचे हित, काय आईचं प्रेम आहे, गार हिंडते आकाशी तिजे पिलापाशी. आईनं रडायला सुरुवात केल्यानंतर पाच पांडव आले. आईला प्रश्न केला, आई कर्ण माझा वैरी दुश्मन आहे आणि तो मेल्याच्या नंतर तुला आनंद होण्याची गरज आहे, तू रडते काय कारण आहे? आईनं सांगितलं धर्मराजाला, दादा कर्ण तुमचा शत्रू नाही, कर्ण तुमचा थोरला भाऊ होता. हातात धनुष्यबाण कोसळला, पाच पांडव खाली बसले आणि गुडघ्या बसून रडायला सुरुवात केली. आई कर्ण माझा भाऊ आहे ही गोष्ट इतक्या दिवस तुम्हाला का सांगितली नाही? कर्ण माझा भाऊ आहे ही गोष्ट इतक्या दिवस तुझ्या पोटात राहिलीच कशी? आतापासून मी महिलांना शाप देतो की इथून पुढे महिलांच्या पोटात काहीच राहणार. म्हणून दाजी तुला म्हणून सांगते, या तुमचा दोष नाही, ती तिकडे बसलं शाप देऊन आणि बघायचं आलं ह्यांना. उलट मला तर महिलांबद्दल स्वाभिमान वाटतो, आतापर्यंतची संस्कृती ह्यांनी टिकून ठेवली. कंपाळाला कुंकुम, डोक्यानं पदर आणि काळबादाला कुंकाच्या ऐवजी तुम्ही टिकली का व्हायना लावताय. लावा टिकली तर माझं काय म्हणणं नाही, लोक नाव मी नाही ठेवीत नाव. टिकली का व्हायना तुम्ही लावताय, गळ्यात मंगळसूत्र आहे तुमच्या का? मला मालक आहे हे सांगण्यासाठी तुमच्या अंगावर इतकी चिन्ह आहेत, पण मला बायको आहे. मोकार कार्यक्रम
दर महिन्यांनी टिकवलं परत ह्यांनाच नावं ठेवायची पटत का आपल्या मालाला. म्हणजे तस कसं आहे, खऱ्याला पाहिल्यापासूनच किंमत नाही. तस जिजाबाई साहेब वाईट नव्हते, हितविषय चाललाय. ते लय बिचारी चांगले होते. आणि खरं सांग का, तुकोबारांचं 42 वर्षाचं जीवन जर आपल्याला कोणामुळे पाहायला मिळत असेल ते फक्त जिजाबाईमुळेच. साधन कालामध्ये जर अन्न पाण्याची व्यवस्था जिजाबाईने पांढरा डोंगर भाकरी घेऊन नेली असते, तुकोबारांचं 42 वर्ष जीवन आपल्याला कदाचित पाहायला मिळालं नसतं. हे जिजाबाईची कृपा आहे. महाराजांच्या आधी जिजाबाईच्या पाया पडत जा. अरे तुकोबारांना देव नंतर भेटलाय, पण आधी भेट जिजाबाईला. शिवे देत होती तरी तिच्या पायातला काटा काढायला हे अधिकार आहे. जिजाबाईच्या अंगात नव्हता ताठा, पतीच्या सेवेचा जिजाबाईकडे होता साठा. जेव्हा जिजाबाईच्या पायामध्ये मोडला काटा, देवाने पंढरपूरच्या बंद केल्या सगळ्या वाटा. आणि गरुडाला सांगितलं, गरुडा आता लवकर भंडारा डोंगर गाठा. आणि भंडारा डोंगर गाठून जिजाबाईच्या पायातला हळूच काढतात काटा. तेवढं आमची जिजाबाई देवाला प्रेमानं करते टाटा. आताच्या जिजाबाईने आपल्या पायातला कावा देव काढायचा काटा. तुमच्या पायातला काढीन काटा, सप्त्यात वार करायसाठी चपात्या लाटा. तुम्ही जिजाबाईची मग विनंती केली तुकोबारांना, महाराज 2 दिवस बाबांची पुण्यतिथी, दारापुढं मांडप ठोका, वारकरी बोलवा, कीर्तन ठेवा. तुकोबारा म्हणले, काळजी करू नको, मोठा कार्यक्रम करो. रामोशी शास्त्रींचं कीर्तन 14 टाळकरी, मंबाजीवा, मोऱ्यागोसा, चिंतावणी, आनगरच्या रती, छत्रपती शिवाजी महाराजांनी निमंत्रण दिलं. शिवजी कासार, लोहपंत, आबाजी पंत, गंगाधर पंत मावळ, संताजी जगनाथ, सगळी मंडळी तुकोबारांच्या वडिलांच्या पुण्यतिथीला, एक एक माणसं पुण्यते दिवशी यायला सुरुवात झाली. आणि अत्यंत सकाळी जगद्गुरु तुकोबाराय पहाटे उठले, इंद्रावी गेले, काकडा सुरू केला. आणि काकडा असा रंगात आला, आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे तुकोबारा विसरूनच गेले. तसेच भंडऱ्या डोंगराव गेले, बापाची पुण्यतिथी विसरूनच गेले तुकोबारे भंडऱ्या डोंगराव. तो म्हणलं, वडिलांची पुण्यतिथी कसं काय विसरले? असो आईसा कुठे देहेची विदेही. आणि ते काकड्या ताकद आहे, काकडा स्वप्न समजू नका. रोज पाठ 4 वाजता काशीच म्हातारा पंढरपुरात येते काकड्याला. उभ्या जोडून हात भगवान शिवजी रोज पाठ काकड्याला पंढरपुरात येतात. ही काकड्याची ताकद. तुकोबाने काकडा सुरू केला, भंडारा डोंगरा भजना केले, वडिलाची पुण्य तिथे विसरून गेले. हेड जिजाबाईला टेन्शन, कधी मालक येणार कधी कर. आता मालकच गायब, कशी पुण्यतिथी व्हायची? हा प्रसंग माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्मा जगाच्या बापाने बघितला. वा वा, आणि भक्ताचं काम करताना देऊ लाजत नाही. साधा वया भक्ती का नाही? अरे दंड शेवी ठेवून उडी टाक. गुडघ्यापर्यंत दोतर अंगामध्ये नेहरू, कपडा पुका गळ्यामध्ये विना, हातामध्ये चिपळ्या, समल्याचा फेटा बांधून जगाच्या बापानं तुकोबारांचं रूप धारण केलं. वा वा, देवाला माझ्या बापाची, मला तुकोबारा व्हाय मिळाले. तुकाराम होणं कुणाच्या भाग्यात आहे काय? सोप आहे का? देवाला आनंद वाटायचा, कोबऱ्यांचा वेश धारण, देवड्या मारायचा, बैलगाडी बरोबर किराणा माल. आणि गाडीनं देहूत प्रवेश केला, करण्याचा आवाज कमी करा, बॉक्स वाढव. देहून प्रवेश केला की पारावळ्या मंडळींचं डोळं फिरायला लागलं. पारावलेले भंगार असते, नुसतं गावचं कुटाणं. याचं असं झालं, त्याच तस
तुझं बघ ना, ती लई भयानक असत्या. स्वतः माळ घालीत आणि घातली तिची टिकून देत नाही. लोणे तुकोबऱ्यांचा पालखी सोहळा मुक्कामाला एक म्हणला, नाही नाही आता काय झालं तरी दिंडीतच जायचं. गेलं दिंडीत, आलं माळ घालून, गावाने सत्कार करा का नाही, माळ करी झाली. त्याला टोचून बोलत्यात, काय बुवा थपला काय बुका, रेटला काय गण, घातली काय माळ, घातली गळ्यात तुळशीची माळ, वाजी देवाच्या नावानं टाळण, केलं बुक्यानं कपाळ काळ, करून करून बागले, मग देव पूजेला लागले, दातात गुतलेलं निघलंय का, तो म्हणतो आयो नसती घातली तर बरं झालं असत. ती केनेल मध्ये पावायचा तर उलटी बुडी घेत माळ तळा असतो, परत म्हणत माळवय पावतानच गेली, गेली का काढली. मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे. पण समाज उपदेश करताना तू कवर काय म्हणतात, दादा